श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या बैठकीत डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन मध्यवर्ती ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते यालाच प्रतिसाद गवळी वस्ती तालीम व पत्रा तालीमने पारंपारिक लेझिम पथकास प्राधा प्राधान्य देऊन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करणार असल्याचे जाहीर केले आहे डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे मानवी जीवनावर हानिकारक परिणाम होतो आवाजामुळे छातीत दुखून अनेकांचा मृत्यू झाल्याचेही प्रसंग घडले आहेत शिवजयंती ही पारंपरिक पद्धतीने साजरी होणे अत्यंत गरजेचे आहे विविध मंडळांनी डॉल्बीचा वायफट खर्च टाळून तोच खर्च विविध सामाजिक उपक्रमांवर भर देऊन या सामाजिक उपक्रमांवरती तो खर्च करावा व डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरी करावी असे आवाहन श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शहरातील सर्वच मंडळांना पुनश्च करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका